खासदार राहुल शेवाळे हे विचित्र आहेत आणि विचित्र माणूस त्या ठिकाणी त्याच्याशी काय बोलायचं, परंतु मला प्रत्यक्ष त्याचे भांडं फोडवायचं आहे. आज तो मातोश्रीवर किंवा मान्य उद्योजीवर मान्य आदितीजीवर त्या ठिकाणी आरोप करतो आहे. तो काय होता मला माहिती आहे. आम्ही ज्यावेळी लोकसभेत असताना त्यावेळी त्यांनी ते इश्क करणारे फोटो त्या ठिकाणी आम्ही पाहिले आणि तो त्या एका पत्रकार महिलेवर त्या ठिकाणी फॉरेनला 8-8 दिवस जायचा. त्याची मिसेस त्या ठिकाणी मातोश्रीमध्ये आली. मी स्वतः साक्षीला आहे आणि रडायला लागली साहेब उद्धव साहेबांकडे येऊन की साहेब म्हणे माझं सगळं संपूर्णपणे आयुष्य बर्बाद करू लागला, मला रोज मारतो आणि त्या पत्रकार भाईवर फिरतो आहे म्हणे. हा मग मी काय करू. मग माननीय उद्धवजीने ते सगळं मिटवलं आणि त्यांना त्या ठिकाणी परत त्यांचा संसार चांगला करून दिला. संसार चांगला करून देणारे उद्धवजी आणि हा माणूस त्या ठिकाणी त्यांच्या अगेन जातो. ज्या ताटात खातो त्या ताटात छेद करतो असा हा माणूस आहे. आणि म्हणून हा माणूस किती कसा आहे याने आता याच्यानंतर समजा काही मातोश्रीच्या बाबतीत उद्धवजीच्या बाबतीत आधी साहेब आम्ही शिवसैनिक मराठवाड्याचे आम्ही दाखवून देऊ त्याला काय तर दाखवून देऊ त्याला सरळ करून टाकू त्याला असं जर असेल तर त्या ठिकाणी हे चालणार नाही. हे असे कित्येक येतात आणि कित्येक जातात. यापुढे तर तो निवडून येणारच नाही मुंबईतून. परंतु अशा पद्धतीने जर वागत असेल तर ते योग्य नाही आहे.